शेतकरी मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजच्या मोसंबीचे बाजारभाव कोणत्या जिल्ह्यामध्ये मोसंबीला कसे बाजारभाव होते याबद्दल माहिती घेऊया हो तर सर्वात प्रथम जालना बाजार समितीमध्ये दोन नंबरची जी मोसंबी होती तिला कमीत कमी दर एक हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर एक हजार आठशे आणि आवक होती पाचशे एकोणसाठ एकोणसत्तर क्विंटलची तर त्यानंतर नागपूर बाजार समितीमध्ये एक नंबरची जी मोसंबी होती तिला कमीत कमी जो दर होता ते होता दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर होता दोन हजार सहाशे व सर्वसाधारण जो दर होता तो होता दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि येथे आवक आलेली होती एकतीसशे क्विंटलची त्यानंतर जर बघितले तर नागपूर बाजार समितीमध्ये दोन नंबरची जी मोसंबी होते तिला कमीत कमी दर होते एक हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर होते दोन हजार रुपये व जे दर होते ते होते एक हजार नऊशे पंचवीस येथे आवक आलेली होती दोन हजार क्विंटलची त्यानंतर नागपूर बाजार समितीमध्ये नंबर तीनची मोसंबी बघितली तर कमीत कमी दर होता नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर होता एक हजार रुपये व सर्वसाधारणचा दर होता तो होता नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि येथे आवक आलेली होती आठशे पन्नास क्विंटलची त्यानंतरची पुणे बाजार समितीमध्ये कमीत कमी दर होता दोन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर होता तीन हजार रुपये व सर्वसाधारणचा दर होता तो होता दोन हजार पाचशे आणि येथे आवक आलेली होती एकशे चौतीस क्विंटलची त्यानंतर कोल्हापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर होते पाच हजार चारशे आणि कमीत कमी दर होते एक हजार आठशे आठशे रुपये आणि सर्वसाधारणचा दर होता तो होता तीन हजार सहाशे आणि येथे आवक आलेली होती तीन तीस क्विंटलची त्यानंतर औरंगाबाद बाजार समितीमध्ये आवक होती बत्तीस क्विंटलची आणि येथे कमीत कमी जे दर होते ते होते सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त जे दर होते ते ते दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर होते एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नाशिक बाजार समितीमध्ये आवक होती दोनशे पन्नास क्विंटलची आणि कमीत कमी दर होते एक हजार आठशे जास्तीत जास्त दर होते चार हजार रुपये व सर्वसाधारणचे दर होते ते होते दोन हजार आठशे रुपये तर मित्रांनो हे होते आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील मोसंबीचे बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोजचे बाजारभावाचे अपडेट्स हवे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑनलाईन नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून आपल्याला रोजचे बाजारभावाचे अपडेट सर्वात प्रथम मिळेल तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान